तर कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी, आज तुम्हालाच मी प्रश्न विचारतो की हल्ली बरेच दिवस चालू होता आणि बरेच जण सजेस्ट करत होते, चांगलंच मस्त सजेस्ट करत होते की मी मंडई मंडई जास्त वापरतो ना, तर बोलत होते मित्रांनो बोल. तर मी तुम्हालाच विचारतो की मंडईच्या जागेवरती काय बोलू, बघूया. तुम्हीच कमेंट करून सजेस्ट करून सांगा, मी तेच मग जास्तीत जास्त जे लोक बोलतील ना मग तोच शब्द वापरेन. आता माझं म्हणणं असं होतं की बरेच जण हिंदी ब्लॉगर्स वगैरे आहेत ना, ते गाईज वापरतात. तर गाईज म्हणजे थोडक्यात आपला मंडळी म्हणा, तर नाहीतर फ्रेंड्स वापरलं असतं त्यांनी पण. हॅलो फ्रेंड्स, कोण कोण फ्रेंड्स पण वापरतात, तर फ्रेंड्स म्हणजे मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तर तसंच मी म्हणतोय की गाईजला मंडई बोलतात, तर मी मंडळी म्हणू का काय म्हणू ते कमेंट करून तुम्हीच सांगा. बघा जास्तीत जास्त ज्या नावावरती कमेंट असतील तेच वापरायला सुरुवात करेन. तर आज आपण चाललोय परत एकदम मस्त ठिकाणी, एकदम जबरदस्त, तर गणपती बाप्पाच्या शाळेत चाललोय. ऑलरेडी तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. आणि अशासाठी जातोय की बरेच दिवस सगळेजण सांगत होते की तुमच्या गावातील गणपती बाप्पाच्या शाळेत जा म्हणून, तर आमच्या गावात एकच शाळा आहे गणपती बाप्पाची आणि आपण आता तिकडेच चाललोय. उदाहरणार्थ माझा फ्रेंडचीच शाळा आहे, माझा फ्रेंड जिकडे मी म्हणजे आम्ही भजन मंडळ वगैरे तेव्हा स्टार्ट केलेला होता, पण आता शक्य नाही, नंतर मी गोव्याला वगैरे गेलो, ती सॉरी जाऊ दे बाजूला. सो आता आपण चाललोय गणपती बाप्पाच्या शाळेत, सो लेट्स गो. तुम्हाला भेटतो आता तिकडेच, बाबू आणि मी जातोय. सो चला जाऊया, वाट कसली बघतोय, लेट्स गो. तर मंडई जसं की बोललो होतो बाबू आणि मी जातोय, तर बाबू इकडे आहे गाडीची लाईट मारून. तर हाच रोड आहे, इकडच्या साईडने कुडाला गेलाय, हा इकडे तुळसुलीला गेलाय आणि इकडे आमचं मंदिर आहे, करेक्ट बोर्ड दाखवते तिकडे थांबलोय अशासाठी. तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला जायचं आहे पाताडे आर्ट यांचे श्री गणेश कला केंद्र. तर बाकी मूर्त्या कशा कशा भेटतात तुम्हाला इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. सो राकेश पाताडे यांच्या घरी आपल्याला जायचं आहे, करेक्ट इकडच्या साईडला रोड गेलाय आमच्या गावातच. सो लेट्स गो जाऊया. फायनली मंडळी त्यांच्या घरी पोहोचलोय, पाताडे आर्ट श्री गणेश कला केंद्र. सो आतमध्ये जाऊया. सो आल्याला तुम्ही बघू शकताय बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, तर त्यांची भेट घेऊया अगोदर. इकडे काम त्यांचं चालू आहे. सो तुम्हाला मूर्त्या तर दाखवतो. सो हे बघा श्री रोहित पाताडे. सो जसं की बोललो माझ्या मित्राची शाळा आहे, तर मित्राचा भाऊ आहे, मोठा भाऊ, आणि तिकडे त्यांचे वडील पण काम करतायत. सो पहिली गोष्ट तर ओळख जाणून घेऊया. रोहित जरा इंट्रोडक्शन दे. नाव माझं रोहित पाताडे आणि आमची शाळा मुळदे मध्ये आहे. तर मंडे बरेच जण ऍड्रेस विचारतात, तर मुळदे कुठे आला, तर मुळदे लिंगेश्वर मंदिर कडनं आतमध्ये यावं लागतं, तिथे बोर्ड आहे आमचा पाताडे आर्ट म्हणून, आणि तिकडनं आल्यानंतर रोड टचच शाळा आहे आमची. आणि मंडळी आमच्या गावातील ही एकमेव शाळा आहे पहिली गोष्ट. तर रोहित किती वर्षापासून तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बनवता? माझ्या लहानपणापासून म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून चालू केली आहे शाळा, म्हणजे नाही म्हटलं तरी 31 वर्ष होतील. आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे एक 5वी 6वी जायला लागल्यापासून हे काम शिकत गेलो पप्पांसोबत राहून राहून. तेव्हा आम्ही जुन्या घरी बनवायचो गणपती आणि आता इकडे शिफ्ट केलंय सगळं. आणि तेव्हा कसं मातीचे गणपती होते आणि ते 20-20 गणपती करायचो आम्ही. आणि आता हळूहळू हळूहळू जसं जसं काम वाढत गेलं तसं तसं आता 50-60 गणपतीवर सगळं येऊन ठेपलंय. आणि मंडळी दुसरी गोष्ट, तर मुळदे कुठे आला, तर मुळदे मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये मुळदे गाव आहे, अगदी कुडाळपासून 5 ते 6 किलोमीटर वरती आहे. सो तुम्ही आता तर मूर्त्या यांच्याकडे बुकिंग करू शकत नाही, पण तुम्ही पुढच्या वर्षीसाठी नक्कीच बुकिंग करू शकताय. तर पहिली गोष्ट तर त्यांच्यासोबतच मूर्त्या बघूया कुठच्या कुठच्या रेडी झाल्यात आणि मूर्त्यांची साईज वगैरे तुम्हाला आता कळेल. सो मंडई यांच्यासोबतच मूर्त्या पण बघूया. सो पहिली गोष्ट तर ही मूर्ती बघा, ही 5.5 फुटाची मूर्ती आहे, कुडाळ मधलीच आहे म्हणजे कुडाळमध्येच जाणारी आहे. सो मंडळी मूर्ती बघा पहिली गोष्ट तर, आणि काम बघा किती बारकाईने आणि अगदी वाखाणण्याजोगं काम आहे मंडळी, अतिशय उत्कृष्ट. आणि एकदम कम्प्लीट नाही झाली अजून मूर्ती, कम्प्लीट नाही झाली अजून, त्याचं सोनेरीचं काम बाकी आहे थोडं आणि बारीक सारीक काम बाकी आहे. ओव्हरऑल तुम्ही लुक बघा मूर्तीचा, अगदी अट्रॅक्टिव्ह, एकदम जबरदस्त. सो बाकीच्या पण मूर्त्या बघूया पुढे पुढे. ही आमच्या स्वतःच्या घरची मूर्ती आहे, ही मंडळी यांची स्वतःची घरची मूर्ती आहे. सो आल्याला मी त्यांना तेच विचारला तुमची मूर्ती कुठची आहे म्हणून, तर ही मूर्ती आहे. सगळ्यांचा तोच प्रश्न असतो की बाबा तुमचा गणपती कुठला, तुमचा गणपती कुठला, तर आमची ही मूर्ती आहे. अजून बघू शकताय म्हणजे काम बाकी आहे तिचं पण, अजून भरपूर काम आहे. आणि तुम्हाला आता कम्प्लीट झालेली एक मूर्ती आहे मंडळी, ती दाखवतो. थोडस काम त्याचं बाकी आहे पण पूर्णपणे तशी कम्प्लीटच झालेली म्हटलं मग म्हटलं तरी चालेल. ओव्हरऑल तुम्ही बघू शकताय. म्हणजे शंखावरची मूर्ती आहे, तरी ह्याची साईज काय असतेली? 3.5 फूट आहे. 3.5 फूट
त्यांच्या वडिलांची पण ओळख करून देतो आणि तुम्ही बघू शकता इकडे पण काम पण चालू आहे. किती वाजेपर्यंत तरी काम चालू असतं? तरी रात्री 12-12 पर्यंत असतं. जास्त लेट नाईट करत नाही कारण दुसऱ्या दिवशी पण परत काम तेवढं जमायला हवं ना. आणि आता म्हणजे गणपतीचा सीझन येल्यानंतर कंटिन्यू काम कसं चालू असतं, म्हणजे किती दिवस? एक महिनाभर. महिनाभरात सगळं कम्प्लीट होतं. तरी लवकरच केलंय आम्ही स्टार्ट, म्हणजे स्टार्ट पण लवकर केलंय आणि आता कम्प्लीट पण बऱ्यापैकी लवकर होतंय, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. नाहीतर एक लोड असतो डोक्यावर की बाबा कधी कम्प्लीट होणार कधी कम्प्लीट होणार. म्हणजे गाणीविषयक असा जबाबदारीची गोष्ट आहे म्हणजे, आणि वेळेत हे काम झालंच पाहिजे. ही गोष्ट अशी आहे की ती दुसऱ्या दिवशी देऊन चालणार नाही, ती त्याच दिवशी दिली पाहिजे. सो बाकीच्या पण मूर्त्या तुम्हाला नजर टाकून घेऊया, नंतर तुम्हाला बालमूर्त्या पण दाखवतो. आणि मंडळी त्यांच्याकडनं तुम्हाला म्हणजे अजून काय काय काम करून दिलं जातं मूर्तीचं, तर ते पण ऐकून घेऊया. आम्ही डायमंड वर्क पण करतो आणि धोतर फेटा हे पण काम करतो. आता ही एक मूर्ती आहे इथे, तिचं धोतर प्लस त्याचं डायमंड वर्क आहे, हे बाकी आहे. म्हणजे फेटा वगैरे सर्व करून देतो, फेटा वगैरे सगळं. आणि मंडई बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बाप्पाची मूर्ती तर भेटते, पण असा फेटा वगैरे बांधून तुम्हाला बाहेरनं बोलवायला लागतात. जर फेटा वगैरे बांधून पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता, सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. पहिली गोष्ट तर ती एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण त्या दिवशी पण मी दुसऱ्या शाळेत गेलो होतो ना, तेव्हा विचारलं तर ते बोलले फेटा वगैरे बांधून देत नाही, बाकी खडे वगैरे तुम्हाला लावून मिळतील. सो एक चांगली गोष्ट आहे की सगळं एकाच ठिकाणी मिळतं. काम पण तेवढं लवकर पूर्ण करतो कारण 5-6 दिवस हे सगळं फेटा धोतर डायमंड वर्क ह्याच्यातच जातं, म्हणून तर लवकरात लवकर कम्प्लीट करून ते वर्क हातात घ्यावं लागतं. प्लस कसं असतं, घरी पण तेवढं सगळं वर्कलोड असतो. घरचा गणपती म्हटलं की त्याचं डेकोरेशन आलं, त्यासाठी पण वेळ जातो. बरं, एक मूर्ती बघा, ही पण एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी आपल्या कल्चरशी रिलेटेड आहे एकदम. तुम्ही बघू शकता इकडे विठ्ठल वगैरे असे दाखवलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. गरुड वगैरे एकदम जबरदस्त, म्हणजे पाठीमागचा प्रभाव आहे ना, बघू शकता इकडे लिहिलेला पण आहे विठ्ठल. आणि मंडई तुम्ही ही मूर्ती बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तुम्ही बघू शकताय. आणि पाठीमागे प्रभाव वगैरे बघा, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. जाणता राजा, त्याच्यानंतर घोडे वगैरे दाखवलेले आहेत. अजून याचं काम आहे, मुकुट वगैरे बघा, तुम्ही बघू शकताय. अजून पण मोठ्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकताय, बघून घ्या, एकदम मस्त. तुम्हाला नंतर थोड्या दिवसांनी बघायला मिळणार नाही, प्रत्येकाच्या घरी जावं लागेल. आता तुम्ही बघू शकता एवढ्यात सगळ्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत आणि मस्त मस्त युनिक नवीन नवीन डिझाईन्स आहेत आणि या बऱ्यापैकी रेडी झालेल्या आहेत. इकडे तुम्ही बघू शकता उंदरावरती बसलेली मूर्ती आहे मंडई. एक मूर्ती बघा, तुमचं मन सॅटिस्फाईड झालाच पाहिजे, तुम्ही बघू शकताय. कशा वाटतात मूर्त्या कमेंट करून नक्की सांगा मंडळी. आणि या रेडी व्हायला मंडळी तेवढेच कष्ट आहेत, अपार कष्ट आहेत. काम बघा, बारकाई बघा कामातली. आणि मंडळी तुम्हाला आता बालमूर्त्या बघूया त्या साईडला, चला. बघू शकता इकडे सगळ्या बालमूर्त्या आहेत आणि त्यांच्या घरीच आहे सगळं, तुम्ही बघू शकताय. इकडे या साईडला सगळं पेंटिंगचं वगैरे सामान ठेवलेलं आहे. तर राकेश इकडे नाही, राकेश मुंबई ना? हो, मुंबईला आहे. राकेश मुंबईला आहे. हे बघा या बालमूर्त्या आहेत. तर मोठ्या मूर्त्यांचं काम करू चांगला की बारक्या मूर्त्यांचं काम करू, म्हणजे अवघड? मोठ्या मूर्त्या करायला चांगला, कारण त्यांचे कसे बॉडी पार्ट मोठे मोठे असतात, त्याच्यामुळे कलर करायला एक तेवढं काय असं हे वाटत नाही. पण हे कसं बारीक असल्यामुळे तिथे काही ठिकाणी ब्रश पण जात नाही, ते खूप अडचणी असतात, म्हणून मोठ्या मूर्त्यांचं काम करायला चांगलं. आणि जर कंटिन्यू एक मूर्ती घेतलं ना पेंटिंगसाठी तर किती वेळ लागतं रेडिओ? एक तरी पूर्णपणे जर घ्यायला गेली तर एक 2-3 तास लागतात. 2-3 तास? 2-3 तासात होते. पण अगोदर शेडिंग म्हणजे असं बॉडी कलर वगैरे अगोदर होत असतात ना? कसं घेतो की पहिलं एक तर एक पेंट घेतो, पहिलं व्हाईट पेंट, त्याच्यानंतर मग बॉडी कलर झालं की बॉडी शेडिंग, त्याच्यानंतर मग धोतरांची कलर वगैरे, त्याच्यानंतर बाकीचं हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं चालतं. आणि मंडळी दुसरी गोष्ट तरी कला आहे ना मंडळी, ही जोपासली जाते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे. तर आता त्यांना जवळजवळ 30 वर्षांपेक्षा जास्त मंडळी त्यांच्या घरीच चालू आहे आता गणपती बाप्पाचं काम, आणि मग एक्सपिरियन्स असणारच, त्याच्यानुसार मंडईत काम चालते. तुम्हाला कुठची गोष्ट करायला गेल्यात तर अनुभव पहिली गोष्ट आहे सगळ्यात मोठी.
माझ्या पप्पांकडनं तेवढं मी घेतलं आणि त्यांनी शिकवलं म्हणून तर आज शाळा इथेपर्यंत येऊन ठेपली आहे. म्हणजे आमच्यासाठी खरी तर प्राऊड मुमेंट आहे म्हणजे की आमच्या गावात ही एकमेव शाळा आहे जिकडे आम्ही पहिल्यापासून बघत आलोय, तर खरंच एकदम वाखाणण्याजोगच. सो नजर टाकूया, बघू शकता इकडच्या मूर्त्या बऱ्यापैकी रेडी झालेल्या आहेत. आणि म्हणजे तुम्ही जेवढ्या मूर्त्या बघितल्या ना तुम्हाला सेम पॅटर्न कुठचा दिसणार नाही, सगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. मी सगळ्या मूर्त्या तुम्हाला दाखवल्या आहेत, तर परत एकदा सांगतोय कमेंट नक्की करा मंडळी आवडली काय नाही मूर्ती, एकदम जबरदस्त काम आहे. तर मंडळी फायनली ज्यांनी सुरुवात केली त्यांच्याकडे येऊन पोहोचलोय, तर रोहित आणि राकेशचे बाबा, तर त्यांना विचारूया काका कशी सुरुवात झालेली तेव्हा शाळेची आणि केवढी मोठी शाळा होती, किती गणपती होते सुरुवातीला? तेव्हा शाळा 25 गणपती होते एकदम सुरुवातीला. पंचवीस गणपती होते आणि ते मातीचे होते. आणि तेव्हा मेहनत काय होती? मेहनत खूप होती, खूप म्हणजे त्रास खूप होता मातीचेच नाही ह्या कारणे त्रास खूप. माती आता माती आता शाडू माती आली, आता शाडू माती म्हणजे. तर फायनली मंडळी सगळ्या मूर्ती बघून झालेल्या आहेत आणि पहिली गोष्ट तर त्यांना थँक्यू की त्यांनी त्यांचं काम चालू असताना वेळ काढून आम्हाला माहिती दिली. तर नवीन शिकणाऱ्यांना काय सांगशील? म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना म्हणजे मी कसं माझ्या वडिलांकडनं हे सगळं शिकलं, तसं ज्याची शाळा वगैरे असेल किंवा ज्याला आवड असेल त्यांनी तिथे जाऊन शिकावं, आपली कला म्हणजे अशी कोंडून ठेवू नये. कोंडून ठेवू नका मंडई. आणि पहिली गोष्ट तर दुसऱ्याला बघून मंडई शिका. मला पण हे काम थोडं जमत नव्हतं की डायमंड वर किंवा हे धोतर फेटा क्लास नाही लावले मी, कारण तेवढा वेळ पण नव्हता क्लासला आपल्याला जाण्याचा. पण घरी बसून पेपर कट केले त्याचं चिकटवून बघितलं किंवा जुनं कापड कट करून चिकटवून बघितलं, डायमंड वर्कचं पण तसं काही व्हिडिओ बघितले किंवा फोटोज बघितले त्याच्यावरनं शिकलो. पण जमलं, लोकांना आवडायला लागलं, मग तशा तशा ऑर्डर पण वाढायला लागल्या. आणि आता तुम्ही मंडई बघितल्यास किती मूर्ती आहेत, सगळी जागा ओव्हरऑल इकडची तुम्ही बघू शकताय मूर्त्यांनी भरलेली आहे. तर हे एका दिवसाची मेहनत नाही, काकांची भरपूर वर्षांची मेहनत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांकडनं पुढे आता ही कला पुढे पुढे चालत आलेली आहे. तर एवढाच सांगेन, तुम्ही जर शिकत असाल ना तर कुठची गोष्ट करताना ती मन लावून करा. आणि तुम्हाला काही येत नसेल ना मंडई तर अजून शाळांना भेट द्या, काम बघा, तुम्ही बघून बघूनच नक्कीच शिकाल. तर तुम्ही जे कोण नवीन शिकताय त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच यांच्यासाठी पण त्यांनी आम्हाला वेळ दिला, त्यांना परत एकदा थँक्यू. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमचा कोकण किंवा ओमकार पेजकडनं तसेच चॅनलकडनं ओमकार बोलो ब्लॉग्सतर्फे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.